आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय चाललंय सुशांत? मगाशी साहेबांसमोर चांगला वागला बोलला, मग अचानक काय झालं? मी तुका दारूशी बोलतोय, काय करू मग? ही दारू माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा शाप आहे. मी कितीही सोडण्याचा प्रयत्न केला तरी सुटतच नाही. मला नाही कळत आहे मी काय करू काय करू. ठीक आहे ठीक आहे, शांत हो. तुला कळतंय ना हे सगळं चुकीचं आहे. पडशील तू बाहेर, ती दारू सोड. आता काय उपयोग दारूच्या नशेत? किती लोकांशी केवढा वाईट वागलोय मी, आता आता सोडून काय होणार आहे? डॅमेज हॅज ऑलरेडी डन. माझं स्वतःच सोड रे, माझं जाऊ दे, पण माझ्या आजूबाजूची माझी माणसं, डॅड अख्खं करिअर मी पणाला लावलं. कोणामुळे? दारूमुळे. माझ्यावर लहान भावासारखं प्रेम करणाऱ्या तुला मारायला मी गुंड पाठवले. कोणामुळे? दारूमुळे. मी माणूस म्हणून खूप वाईट आहे यार. सुजित, तू हवं तर मला शिक्षा दे, मला शिक्षा दे. तू जी शिक्षा देशील ती मी भोगायला तयार आहे, पण प्लीज प्लीज मला या गिल्ट मधनं बाहेर काढ यार. हे बघ, दारू प्यायल्यानंतर मला कळत नाही मी काय वागतोय. मी तुला मारायला गुंड पाठवलं यार, मला माफ कर प्लीज, मला माफ कर प्लीज, प्लीज मला माफ कर प्लीज, प्लीज प्लीज मला माफ कर प्लीज, प्लीज मला माफ कर सुजित. मी खूप चुकीचा वागलोय तुझ्या, प्लीज मला माफ कर. तुम्हाला काय झालेलं नाहीये, ठीक आहे. मी आता हे बघ, तुझ्या समोर दोन पायावर ठणठणीत उभा आहे, झालं गेलं सोडून दे. पण तू या गिल्ट पोटी दारूच्या नशेत नको बुडवून घे स्वतःला. विसर. काय काय विसरू यार, काय काय विसरू. आधीच विसरेपर्यंत नवीन काहीतरी केलेलं असतं मी. आता हे कालचा ऍक्सिडेंट पण दारूच्याच नशेत झाला ना. माझं काय होतं माहितीये, जेव्हा मी शुद्धीत असतो ना विनायम सोबर, मला डोकं भणभणायला लागतं, मला अस्वस्थ होतो मी, मला कळत नाही, मला सुचत नाही काय करायचं. मनात वाईट 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 विचार यायला लागतात, म्हणून दारू पितो. आणि एकदा दारू प्यायलो ना की पितच राहतो पितच राहतो. मी खूप प्रयत्न करतोय या सगळ्यातनं बाहेर पडण्याचा. प्लीज मला बाहेर काढ, प्लीज प्लीज मला बाहेर काढ या सगळ्यात. मी एकटा पडेल नाही तर प्लीज मला बाहेर. मणी प्लीज. तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही, तुमचं काम मी यायच्या आधीच झालंय. काम झालं म्हणजे? स्वानंदीनं मूल पाडलंय, अबॉर्शन झालंय तिचं. कधी कधी झालंय अबॉर्शन? कधी केलं? अगं येडी बनवत असेल ते तुला. नाही म्हणजे एवढी मोठी घटना घडली आणि तुला थान पत्ता नाही का? या बड्या दिदीला बहिणीचा पोळका आला. नाही काय बी झालं तरी रक्ताचं नातं आहे तुमचं, पोळका तर येऊ शकतो.
पण असं झालं तर परिणाम काय होतील माहिती आहे ना? हो नाही नाही सरपंच, मला कसला येतोय पुळकान बिळका. तस आनंदीनं पार माती केली आहे माझ्या आयुष्याची, आता याच्यानंतर तिच्याबद्दल प्रेम माया हे सगळं वाटणं ना अशक्य आहे. उलट इथं आल्यापासनं ना तिला असं आनंदात बघून अजूनच राग येतोय मला तिचा. मी तिकडे वणवण करत होते आणि इथंही मज्जा करत होती, पार्ट्या करत होती. मला तर नुसतं कल्पना करून पण संताप येतोय. खरं बोलतेस ना? नाही माझ्याशी डबल गेम केला ना तर तिच्यासोबत तुला बी परिणाम भोगावे लागतील ध्यानात ठेवू. फक्त तुमच्या सांगण्यावरून तिच्या बाळाला संपवायला आलेली मुलगी आहे मी सरपंच, तुमच्याशी वाकडं घेऊन माझा काय फायदा आहे? हा आता तिच्या बाळाचं तर माहित नाही पण तिला मात्र संपूर्ण संपवणार आहे मी. माझ्या सगळ्या दुःखाचा बदला घ्यायचाय मला. हे बाई जरा दमानं घेई, नाही तर आला राग आणि भीक माग अशी परिस्थिती व्हायची आपली. उगा गाई करू नको, अबॉर्शन केलंय की नुसता थापा मारती ती बघ. आणि अबॉर्शन केलं नसेल ना तर ते ठरलेलं काम आपल्यालाच करावं लागेल. घुसतय का डोसक्यात? तुम्ही निश्चिंत राहा, तुम्ही माझ्यावर सोपवलेलं काम तर मी करीनच, पण तुम्ही मला जे वचन दिले तेवढं विसरू नका, आपल्यातलं डील विसरू नका. आता लोड घेऊ नको, समज द्या ना ते मला. चल गाडी का. न्यूज स्वानंदी, अरे इधर आ, ये देख तेरी मणि सर की न्यूज चल रही, देख देख देख. आणि आजची सर्वात मोठी बातमी, आपला राजकीय वारसदार म्हणून भालचंद्र सरपोतदार यांनी त्यांचा मानस पुत्र मणी याची आज पत्रकार परिषदेत अधिकृतरित्या घोषणा केली. आम्ही खासदार भालचंद्र सरपोतदार. फातिमा, अगं ही तर खरंच चांगली गुड न्यूज आहे की? हो ना जी, लेकिन तू यही खुशी से पागल होगी या कॉल करके कॉन्ग्रेचुलेशन भी बोलेगी? कॉल? एवढी मोठी बातमी आणि त्यांनी मला एक कॉल सुद्धा नाही केला. कॉलच जाऊ दे, मी समजू शकते ते लय बिझी असणार, पण एक मेसेज करायचा होता ना. हा पण ते लय बिझी असणार म्हणा, आपण कशाला त्यांच्याकडनं एक्सपेक्ट करायचं. बर मी काय म्हणते, मी करू का त्यांना फोन? नाही म्हणजे मी डिस्टर्ब नाही ना करणार त्यांना कॉल करून. पागल लड़की, अरे वो तेरे फ्रेंड है ना, तो फ्रेंड को कॉल करने के लिए इतना क्या सोचना, और अभी कॉल नहीं करेगी तो फिर कब करेगी? पागल, तुझं म्हणणं भी बरोबरच आहे, मी लगेच फोन करते त्यांना. भालचंद्र सरपोतदार यांनी मनी यांच्या नावाची घोषणा केली आणि अख्ख्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला. आपले तडाखे बंद कामासाठी परिचित असलेल्या मणी यांच्या निवडीनं पक्षाला एक नवं चैतन्य मिळेल अशी चर्चा प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. हॅलो मणी सर, आहेत का 2 मिनिटं आमच्याशी बोलायला? का बिझी आहात? नाही म्हणजे आता एक माणूस लय बिझी झाला असणार. एवढं बिझी की एवढी चांगली बातमी आम्हाला मोबाईलवर बघायला मिळाली, साधा फोन करून मेसेज करून कळवायला भी तुम्हाला फुरसत नाही मिळाली. झाले टोमणे मारून की अजून बाकी आहेत? नाही आणि मला एक सांगा, टोमणे मारण्यासाठी फोन केला? सॉरी बरं का. मणी सर तुमचं खरंच खूप खूप अभिनंदन. अहो तुमची निवड झाली आणि मला लय म्हणजे लय आनंद झाला. आणि तुमच्या पुढील वाटचालीस लय म्हणजे लय शुभेच्छा. थँक्यू सो मच. तुम्ही सुद्धा तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून माझं अभिनंदन करण्यासाठी फोन केला, तुमचेही मनापासून आभार. हाय का आता कोणी टोमणा मारला? सॉरी मस्करी केली. पण खरं सांगू, ही इतकी मोठी बातमी, हा धक्का बसवायला मलाही जड जातो. म्हणजे अजूनही हे खरं आहे की नाही याच्यावर विश्वासच बसत नाही. म्हणजे लोक कौतुक करतायत, मलाही बरं वाटतंय, पण याची कधीच अपेक्षा नव्हती मला पदही नको होता.
साहेबांनी भर पत्रकार परिषदेत माझं नाव घोषित केलं, मलाही काही करता नाही आला. आओ मणी सर. सावकाश. हा द्या माझ्याकडे. एक काम करा, हा पाय झटका असा का, गोल गोल सर्क्युलर फिरवा. बरं वाटतंय. आऊ पाय बधीर झालाय, काय झालं काही बी कळना झालंय. होईल होईल होईल, हळूहळू बरोबर होईल ते. आणि कसं आहे स्वानंदी, आता तुम्ही दोन जीवाच्या कदाचित दोन जीवांचा भार पेलल्यामुळे हे असं होत असावं, किंवा आपण तीन चार तासांचा प्रवास केला त्यामुळे झालं असेल. तीन चार तासांचा प्रवास? हो. एवढ्या लांब आलोय आपण? हो. आता मुंबईच्या हॉटेलमधल्या गर्दीमध्ये हा डाबा कुठे मिळणार आहे? मणी सर तुम्ही खरंच ग्रेट आहात, म्हणून मी तुम्हाला सुपर मणी म्हणते. आता म्हणायचं बिणायचं काही नाही, आता अख्खा मसूर खायचा सोबत ह्याचा आणि कांदा. चला सावकाश बस. दादा मेनू कार्ड द्या ना. घ्या, तुम्हाला हवी ती ऑर्डर द्या. अहो हे कशाला लागतंय, आपलं ठरलंय की. दादा अख्खा मसूर आहे का? होय आहे की. दोन प्लेट अख्खा मसूर द्या, एक दोन तीन चार भाकरी द्या, दोन ग्लास ताक द्या आणि दोन दोन पापड द्या. हिरव्या मिरचीचा ठेचा आहे की? हिरव्या मिरचीचा ठेचा द्या आणि कांदा बी द्या सोबत. आणि गोड मध्ये काय आपल्याकडे? इमरती आहे की? हा दादा इमरती द्या. स्वानंदी मला इमरती आवडते, खूप भारी असते. हा फक्त ती गोड असते ना, तिखट नसणार आहे ती. मणी सर. दादा यांनी सांगितलेली ऑर्डर द्या. मणी सर हे लोकेशन लय भारी आहे खरंच, मलाही आवडलं. आमच्या गावाकडं ना असंच असतं, म्हणजे लय मोठे मोठे धाबे असतात आणि अशीच लाइटिंग लावलेली असते, असं मोठी मोठी असे बाक बिक टाकलेली असत, लय मज्जा येते. करा सुरू, वाट कसली बघता. अहो तुमच्या पार्टीचं सेलिब्रेशन आहे ना, मग तुम्ही करा की सुरुवात, म्हणजे पहिला मान तुमचा. अहो आता यात मान पान कसला आला, म्हणजे ही भाजी बघून मलाही कंट्रोल होत नाहीये, पण मला हे तुमच्याकडून कळायला हवंय की ही भाजी कशी झाली, म्हणजे तुम्हाला हवी तशी एकदम जणजणीत वगैरे झाली की नाही. बर मणी सर खरच लय भारी आहे, मला हवा होता तसाच आहे. अहो तुम्ही बघत काय बसलाय, तुम्ही बी खा की, नाही तर मी ना मी आवरट आहे, मी संपून टाकेन. हो हे घ्या. अहो घ्या की घ्या. मणी सर अहो कशी आहे चव? खूप कमाल. म्हणजे थँक्यू थँक्यू, तुमच्यामुळे मला इतका चांगला इतका कमाल पदार्थ टेस्ट करायला मिळाला. मस्त आहे ना? दादा दादा अख्खा मसूर खूप कमाल बनवलाय, खूपच कमाल, म्हणजे मी पुरुष असूनही मला याचे डोहाळे लागू शकता. हो मणी सर काय बोलताय तुम्ही. स्वानंदी मी काय म्हणतो, आपल्याला जेव्हा केव्हा वेळ असेल ना आपण इथे जेवायला येत जाऊ, किंवा तुम्हाला याची रेसिपी माहिती आहे ना ती रेसिपी मला शिकवा, म्हणजे हा कमालीचा पदार्थ आपण आपल्या वर्ल्ड फेमस कॉटेज मध्ये करू. वर्ल्ड फेमस कॉटेज? सावकाश सावकाश सावकाश. बरं वाटत असं जेवताना असू नये. मी काय म्हणतो स्वानंदी, तुम्ही हे ताक ट्राय करा.
ज्यावरची मलाही बघता ते खूप कमालीच असणार आहे असं मला वाटतंय. प्लीज ट्राय करा. खरंच कमाल आहे. हसायला काय झालं? तुम्हाला मिशी आली हसायला काय? मिशी आली. मणी सर, मणी सर, हो पाणी घ्या. मणी सर सांभाळू. बरं वाटतंय? बरं वाटतंय. थँक्यू. मणी सर, पण असं जेवताना हसू नये, हसका लागतो. नाही म्हणजे आताच कोणीतरी एका महान पुरुषाने मला सांगितलंय बरं का? नाही हसणार, पण पहिले ती मिशी काढा. ओके का? मणी सर, तुमची निवड झाली त्याबद्दल शिअर्स. शिअर्स. नाही म्हणजे हे पार्टी बिर्टीच सगळं ठीक आहे, पण तुमची निवड झालीये तर नेमकं तुमचं काम काय असणार आहे? कसं सांगू स्वानंदी तुम्हाला, म्हणजे हे खूप जबाबदारीचं पद, म्हणजे एखादं ठोस पद मिळण्याआधीची पहिली पायरी असं समजा. अर्थात आता मुंबई शहरात मला प्राथमिक लेवलवर खूप काम करावं लागणार आहे. म्हणजे तुम्ही आता लय बिझी होणार ना? मग तुम्ही आता ऑफिसला नाही येणार? नाही, बघू ना. म्हणजे अजून त्याचा असा पूर्ण अंदाज नाही आलाय. माझं जाऊ द्या. तुमचं कसं चाललंय? बहीण काय म्हणते? सगळं ठीक आहे ना? म्हणजे टेन्शन घेण्यासारखं काही नाही आहे ना? जेसी आणि त्यांचं आता जमतंय. हॅलो, तुम्हाला गोळ्यांचा फोटो पाठवलाय, स्वानंदीच्या सामानात सापडले, तेवढं चेक करून सांगा कसले आहेत ते. कार्तिकी ताई, अग हे काय करतेस तू? तुला काही हवंय का? आणि ही स्वानंदीची बॅग आहे, तू स्वानंदीच्या बॅगेत काय शोधत होतीस? अग माझं ना खूप डोकं दुखत होत म्हणून गोळी शोधत होते. मेडिसिन? ही स्वानंदीची मेडिसिन. होय का? अग तुझं डोकं दुखत होतं तर माझ्याकडे मेडिसिन मागायची ना, मी दिली असती तुला. होय ग, माझ्या लक्षातच नाही आलं. जेसी कार्तिकी ताई, सॉरी टू से, पण या हॉस्टेलचे काही रूल्स आहेत आणि ते रूल्स तुला फॉलो करावे लागतो. इथे असं कोणाच्याही सामानाला हात लावायचं नाही. आणि तुला काही हवं असेल तर आम्ही करू ना तुला हेल्प. आमच्याकडे मागत जा काही हवं असेल तर. होय, तुझं डोकं दुखतंय ना? थांब, मी देते तुला गोळी. अगं जेसी, ही मेडिसिन खूप स्ट्रॉंग आहे. ही गोळी 5 मिनिटात तुला बरं वाटेल, हे घे. हा, एक गोळी 5 रुपये की, बाद में उसको उसके पैसे वापस देना. कैसा है ना, इधर पैसे पैसे का हिसाब रखना पड़ता है, तो याद से वापस देना. हाँ, 5 रुपये.
होय फातिमा, अगं डोंट वरी, देईल ती मला माझे पैसे. हो ना कार्तिकी ताई? होय. हा हे घे, ही मेडिसिन घ्या. आता कोणी सुरलं नाहीये माझं. मशा परिस्थितीत एकच आधार आहे मला, दारू. मला माहिती असतं मी चुकत असतो, तरी पण मी जातो तिच्याकडे. कारण दारूचा आसरा घेतल्यानंतर, दारू प्यायल्यानंतरच मला शांत वाटत. दारू प्यायल्यानंतर मी वेड्यासारखा वागायला लागतो. दारूच्या नशेत ह्या उड्या एवढ्या चुका झाल्यात माझ्या हातून. म्हणे मी कोणीच नाही यार माझं, मी एकटा पडलोय, कोणीच नाही आहे माझं. मग जगायचं तरी कशाला, जातो ना मी. कोणालाच नकोय मी, मी मी डॅडला नकोय, मी मी तुला नकोय, मी कोणालाच नकोय. मग जगून तरी काय करू, मी जातो ना, मरतो. मला देते ब्लेड. चुप, एकदम चुप. सर कोण म्हणत असं की तू कोणालाही नकोय म्हणून? मी डॅडला नकोय, पार्टीतल्या लोकांना मी नकोय, मी हायकमांडला नकोय, मी मी तुला नकोय, मी स्वानंदीला सुद्धा नकोय. आय एम बॅड, आय एम व्हेरी बॅड. आणि एक गोष्ट कळली आहे मला मणी, वाईट माणसं कोणालाच नको असतात. त्यांना सुधारायचं जरी असलं ना तरी ते कोणाला नको असतात. त्यांची मैत्री कोणाला नको असते. हे वाईट माणूस वगैरे नको, त्या झोन मध्ये जाऊ नकोस सुजित. चुका झाल्या आहेत ना तर त्या सुधारता येतात. खरंच चुका सुधारता येतात मणी. मला चुका सुधारायच्या आहेत. मला या सगळ्यातनं बाहेर पडायचं. तू 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 मला मदत करशील ना माझ्या चुका सुधारण्यासाठी मणी? अरे काय चाललंय, तुम्ही दोघं काय करताय तिथे वरती? राम भरत मिलाप संपला असेल तर लवकर झोपायला जा आता. सुजितराव, उद्या ऑफिसमध्ये लवकर जायचंय, फॉरेनचा क्लायंट येणार आहे. आणि मणी, तुला कॅम्पेनला जायचंय, आठवत आहे ना? हो साहेब. जा आता. बरं तुम्ही दोघं तिथे काय करत होतात? नाही साहेब, आम्ही ते इन जनरल गप्पा मारत होतो. बरं जा आता, झोपा. हो. गुड नाईट डॅड. हा गुड नाईट. सुजितराव, मणी, असे सोबत राहा एकमेकांसाठी. आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. जेसी, तू सुनती क्यों नहीं है? हमेशा मेरी चीजों को हाथ लगाती है, फिर मैं बोलूंगी तो बोलेगी के बोलती रहती है. पागल लड़के, अगर ये सुन तू बावड इसका तो. फातिमा, काय झालं तुला आता? हाँ काय झालं तुला, अब सुनाई दिया क्या? ये हेडफोन मेरे हैं, मैंने बोला है ना मेरी चीजों को हाथ मत लगा, तो क्यों लगाती है? अगर ये मला माझ्या फ्रेंड ने दिले, तुला काय हवंय? हाँ फ्रेंड ने दिले, ये देख ब्रांड नेम देख, सेम टू सेम. गए मूर्ख बाई, ब्रांड नेम काय, सेम एका ब्रँडचं असल्यावर सेम टू सेम असणारच ना. काय झालं, कशाला भांडताय तुम्ही? स्वानंदी, कुठे होतीस तू, कुठे गेलेलीस? एकतर नाही फातिमाला ना तूच हँडल करत जा, ही माझ्याकडून जरा पण हँडल होत नाही. स्वानंदी नुसते रिझन शोधत असते माझ्याशी भांडायचे. आता बघ, छोट्या छोट्या गोष्टींवरून माझ्या बरोबर भांडते, ह्या हेडफोन वरून भांडत होती माझ्या बरोबर. एकतर ना अर्धा वेळ काय बोलते ना काय कळतच नाही. मी तोत्री बोलती हूँ ना, आपको नाही समजता. स्वानंदी, स्वानंदी आई यू ओके? बार बार क्या होता है रेसे, कभी उल्टी कभी चक्कर. जैसी डॉक्टर के पास गए थे ना तुम? तबीयत पानी ठीक है ना? और बच्चा बच्चा सब ठीक है ना? तू वेडीस का गो फातिमा, किती वेळा तुला सांगितलं हे असं बेबी बाबू बच्चा बोलत जाऊ नकोस म्हणून. ठीक आहे ती, हे असं स्टार्टिंग स्टार्टिंगला होतच असतं. माझ्या बहिणीलाही व्हायचं. हा मेरी भी बहन को होता था, 9 महीने तो हुआ था. वो तुम्हारे मराठी में क्या बोलते रे, वो कडक डोळे डोळे डोहाळे. हा कडक डोहाळे. हमारे पड़ोस वाली है ना, वो बोलती थी कि पोरीला डोहाळे लागलेत म्हणून. स्वानंदी काय जगा वेगळी आहे का? हे नॉर्मल आहे अगं, अशा काळात हे होतच असतं. अशा काळात म्हणजे? झालंय स्वानंदीला? पायडे, अशा वेळेस म्हणजे उन्हाळ्यात
उन्हाळा वाढलाय ना आता, आणि तुला तर माहितीच आहे उन्हाळ्यात पित्ताचा किती त्रास होतो. अगं विसरलीस होय तू, उन्हाळा सुरू झाला आणि तो आपल्याला बाधू नये म्हणून आई आपल्यासाठी काय काय करायची. हो का? आणि मी ना आज खूप मसाल्याचं खाल्लंय, म्हणजे तिखट भाजी खाल्ली, तेलकटही होती, त्याच्यामुळे कदाचित त्रास झाला असेल. हो ना जेसी? हो अगं करेक्ट. अगं पण या फातिमाला कळतच नाही ना, तिला एक गोष्ट 10 वेळा समजून सांगावी लागते. मंद कुठली, ते सगळं जाऊ दे, पण मला सांग तुझा माझ्यावरचा राग गेला की नाही अजून? काय झालं? काही नाही ग, सॉरी हा स्वानंदी, तुला उगाच लय काही बोलले मी, किती वेळा पण सॉरी म्हणलं तरी माझ्या मनातून ते जातच नाही अग. कशाला सॉरी म्हणतेस, खर तर तुझी यात काही बी चूक नव्हती. तुला राग आला तो बरोबरच होता की तुझ्या जागी कोणी बी असत ना तर हेच केलं असत. आपली वाईट वेळ होती म्हणून विचार करायचा आणि द्यायचं सोडून आता काय आयुष्यभर हेच घेऊन बसणार आहेस का? नको एवढा विचार करू. किती गुणाची आहेस ग स्वानंदी, माझ्यापेक्षा वयानं लहान आहेस पण किती समजूतदारपणे वागतेस. तुला असं शहाण्यासारखं वागताना बघितलं ना की मला माझीच लाज वाटते बघ. नेहमी समजून घेतेस मला. माझं ना मागच्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल जे मला स्वानंदी सारखी बहीण मिळाली. मी काय कमी नशीबवान आहे का? मला तुझ्यासारखी निर्मळ मनाची बहीण मिळाली. हिचं ना माहितीये का कसं आहे, ही अगदी फणसासारखी आहे. फणस कसं बाहेरून खडबडीत असत आणि आतून लय गोड असत, तशीच आहे ही. लय माया लावती मला, मला माहितीये. स्वानंदी तू जरा वेळ आराम कर, मी आलेच. मला बडी दिदी, तुम्हाला जो डाऊट होता तो खरा आहे सरपंच, स्वानंदीच्या पोटात बाळ असावं असं मला पण डाऊट येतोय. पण तिने तिच्या पोटात जे काही सत्य लपवून ठेवलंय ना ते मी बाहेर काढते का नाही बघाच तुम्ही. ज्याच्या पायगुणानं माझ्या आयुष्याची वाट लागली आहे त्याला मी या जगात येऊनच देणार नाही. या बहीण म्हणवणारीला आईपणाचं सुख मी अनुभव देणार नाही सरपंच, माझं वचन समजा. राम कृष्ण हरी पांडुरंग हरी, राम कृष्ण हरी पांडुरंग हरी. असं पाणी घालतात झाडांना? तुझ्या डोक्यावर कोणी बदा बदा पाणी ओतलं तर आवडेल तुला? मग पाणी मुळाशी घालायचं झाडांच्या, कळलं? आणि वरती नुसता असा फवारा मारायचा म्हणजे पानांवरची माती निघते आणि त्यांना ऑक्सिजन मिळतं, कळलं का? होय मॅडम. धरा तुझ्यात तर आता सोड सोड.
पळतोस कुठे? थांब थांब. कोण आहेस तू? तुला माहिती आहे हे लेडीज हॉस्टेल आहे.